ज्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथामतामध्ये, असं होता कामा नये असं आमचं ह्याबद्दलचं आव्हान आहे. आणि त्या संदर्भात स्थानिक त्र्यंबकेश्वरांनी लोकांनी पण तशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. ते म्हणतात की आमच्याकडची परंपरा वर्षानुवर्ष चालू, 100 वर्षाची परंपरा, असं त्यांनी पण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, काही जण आज महागाईकडचं लक्ष, आज बेरोजगारीकडचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता, आता दुसरा मुद्दा नाही, मागं नवीन नवीन मुद्दे काढून पाटीकोरी होती त्यावेळेस अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु आता 9 वर्ष झालेली आहे, एकच वर्ष राहिलेलं आहे, आणि त्याच्यामुळं कर्नाटकचा निकाल लागल्यामुळं कुठंतरी थोडीशी मनाला भीती वाटत असेल, शंका येत असेल, तर काय केल्यानंतर आपल्याला जनाधार आपल्या बाजूनही तसा प्रयत्न असू शकतो, नंबर एक. नंबर दोन, आशिष शेलारांना मी पण अनेक वर्ष ओळखतो, आमच्याबरोबर विधिमंडळामध्ये आमदार म्हणून ते काम करतात. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये शेवटी शेवटी ते शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या संस्थांच्यावर ते काम करतात. परवा मीडियाला त्यांनी एक क्लिप दाखवली, ती क्लिप दाखवत असताना त्यांनी सांगितलं की कर्नाटकामध्ये ते घडलं. तुम्ही नीट आठवा, तुम्ही अजून एक क्लिप पाळा आणि दाखवलं की कर्नाटकामध्ये गाईच्या बद्दल कशा प्रकारे चाललेलं आहे, गाईची हत्या कशी केलेली आहे. त्याच्या खोलात गेल्यानंतर ती मणिपूरची हे होती, क्लिप होती. आता जर एका महत्त्वाच्या केंद्रात राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचा नेता जर उद्याच्याला एवढं लोकांच्या, मी म्हणतो इतरांनी कुणी दाखवली असती तर मी समजू शकलो असतो. आता मी किंवा भुजबळ साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, सुनील तटकरे यांनी, धनंजय मुंडे यांनी, इतर मान्यवरांनी प्रेस कॉन्फरन्स घेत असताना एखादी क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पहिल्यांदा त्याची शहानिशा केली पाहिजे की बाबा त्याच्यात तथ्य आहे का नाही. तथ्य नसेल आणि तर दाखवलं तर आम्ही जबाबदार असतो त्याला. त्याच्यावर आशिष शेलारांनी दाखवलेली धडधडीत ती मणिपूरची आणि मणिपूरचे भाजपच्या नेत्यांनी काय स्टेटमेंट केलं तेही तुम्ही काही चॅनलमध्ये पाहिलेलं आहे की त्यांचा आहार काय आहे, ते काय करतात, कसं करतात. इवन गोव्यामध्ये देखील काय चालतं आहे त्याची माहिती तुम्ही घ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे याबद्दल दुमत नाही, परंतु आपला जो काही भारत देश आहे, अनेक रंगाची लोकं इथं राहतात, 18 पगड जातीची लोकं राहतात, 12 बलुतेदार राहतात, प्रत्येकाचा आहार, प्रत्येकाचा पोशाख हा वेगवेगळा असतो. ही आपली भारतीय संस्कृती, हे भारतीय परंपरा आहे. मध्ये देखील पोशाखावरून देखील देवदर्शनाला जात असताना काय पोशाख असावा ह्याबद्दल पण काही वक्तव्य आली. त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण म्हणजे साधारण आपल्या देशामध्ये जो वापरला जातो असा पोशाख करून जायला कुठंच अडचण नाही. तो कमी कपड्याचा नसावा एवढंच त्याच्यामध्ये आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात खरं तर राज्याचे जे गृहमंत्री असतात, एक तर मुख्यमंत्री जबाबदार असतात कारण ते राज्याचे प्रमुख, दुसरं गृहमंत्री जबाबदार असतात कारण आपल्या इथं अनेक वर्ष आम्ही राजकारणात आल्यापासून गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी सांभाळली होती. अशा गोष्टी घडल्यानंतर आर आर त्याबद्दल तातडीनं बैठका घेणं, आढावा घेणं, सूचना करायच्या असतील त्या करणं, आत्ताचेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील, पण हे कंट्रोल होत नाही आहे. ह्या संदर्भामध्ये हे वाढतं आहे, ह्याच्यातून समाजामध्ये अंतर पडतं आहे.
आणि कारण नसताना दंगलीमुळं गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून कुणाचाही